खरीप हंगामात पावसाने पाठ फिरवल्याने यावर्षीचा साखर कारखान्यांचा गळीत हंगामही संकटात सापडलाय. सप्टेंबर महिन्यात दमदार पाऊस न झाल्यास गाळपासाठी पुरेसा ऊस उपलब्ध होईल की नाही याबाबत साशंकता वर्तवली जाते. तर सध्या ऊसाच्या उत्पादनात अंदाजे 15% घट जाणवते. गतवर्षीच्या गळीत हंगामात राज्यात 99 सहकारी आणि 79 खासगी असे एकूण 178 साखर कारखाने सुरू होते. या कारखान्यांनी 930 लाख टन ऊसाचे गाळप केले. आजपर्यंतचे हे विक्रमी गाळप आहे. यावर्षी मात्र पावसाअभावी ऊस क्षेत्र घटले आहे. गेल्या वर्षी 10.54 लाख हेक्टर क्षेत्रावर ऊस उभा होता. यावर्षी हे प्रमाण 9.86 लाख हेक्टर आहे. म्हणजे सुमारे 68,000 हेक्टर क्षेत्र घटले आहे. ऊस क्षेत्रात घट झालेली असताना पावसानेही ताण दिलाय. त्यामुळे आहे त्या ऊसाच्या उत्पादकतेचाही प्रश्न निर्माण झालाय. पावसाअभावी एकूण ऊस उत्पादकतेवर 10-15% घट येणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. ऊसाची उत्पादकता कमी झाल्यास साखर उतारायलाही फटका बसून त्याचा परिणाम थेट दरावर होईल. त्यामुळे पावसाअभावी साखर कारखानदारांसमोरही गुंतागुंतीचे प्रश्न निर्माण होणार आहेत. ऊसाचे उत्पादन घटू नये म्हणून गाळप हंगाम लवकर सुरू करण्याच्या दृष्टीने प्रशासन चाचपणी करते. मात्र याबाबतचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे.